धनंजय मुंडे सध्या राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि बीड जिल्ह्यातलं एक मोठं नाव आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आश्वासक चेहरा आणि अजितदादांचे कट्टर समर्थक आहेत. म्हणजे अजितदादांनी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या त्या भूमिकांमध्ये धनंजय मुंडेंनी वेळोवेळी खारीचा वाटा उचललाय आणि अजितदादांना आपला पाठिंबा दिलाय. पण याच धनंजय मुंडेंचं आता राजकीय वजन वाढलंय, कारण अजितदादांनी त्यांना एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता ही जबाबदारी नेमकं काय आणि मुंडेंचं राजकीय वजन वाढलंय ते कसं हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. धनंजय मुंडे हे राज्याचे विद्यमान कृषी मंत्री आहेत, परळीतून राष्ट्रवादीचे आमदार आहेत, स्वर्गीय भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंचे ते पुतणे आहेत आणि अजितदादांचा एक विश्वासू साथीदार आणि कट्टर समर्थक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. कारण अजितदादांच्या प्रत्येक चढउतारात ते सावलीसारखे अजितदादांच्या पाठीशी उभे राहिलेत. म्हणजे अजितदादांनी जेव्हा 2019 साली फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी घेतला त्यावेळी शपथग्रहण सोहळ्याआधी आमदारांना एकजूट करण्याचं मोठं काम मुंडेंनी केलं होतं असं राजकीय जाणकार सांगतात. 2019 साली भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आणण्यातही मुंडेंचीच भूमिका महत्त्वाची होती अशी चर्चासुद्धा त्यावेळी रंगली होती. तरी धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्दही आपण समजून घेतली पाहिजे. खरं तर मुंडेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली. 1995 विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात सक्रिय झाले. सुरुवातीला ते भाजपात होते, भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष या पदांवर सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केलंय. त्यानंतर विधान परिषदेवर त्यांची निवड झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळताना धनंजय मुंडेंनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला आपल्या आक्रमक भाषणांनी सळो की पळो करूनही सोडलंय. त्यामुळे मुंडेंचा आक्रमक बाणा हा अनेकदा दिसून आलाय. पण पुढे याच धनंजय मुंडेंनी 2012 साली भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मग अजितदादांचा विश्वास संपादित करत ते आज सावलीसारखे अजितदादांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. आणि अशाच आपल्या खास आणि कट्टर साथीदार धनंजय मुंडेंचं आता दादांनी सुद्धा राजकीय वजन वाढवलंय. कारण शिंदे फडणवीसांच्या सत्तेत सामील होताना अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री झाले, पण त्यांनी धनंजय मुंडेंना सुद्धा कृषीमंत्री केलंय. आणि आता पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचं नाव, घड्याळ हे चिन्ह आणि पक्षाचा झेंडा मिळाल्यानंतर अजितदादांनी याच आपल्या साथीदाराची जबाबदारी आणि राजकीय वर्चस्व मोठं केलेलं दिसतंय. राजकीय जबाबदारी द्यायचं म्हणजे त्यांनी आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख म्हणून धनंजय मुंडेंची नियुक्ती केली आहे. देवगिरी या अजितदादांच्या शासकीय निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमातच मुंडेंच्या नियुक्तीचं पत्र त्यांना देण्यात आलं. त्यामुळे अजितदादांचा कट्टर साथीदार असणाऱ्या मुंडेंचं राजकीय वजन चांगलंच वाढलेलं दिसतंय. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. राजकीय घडामोडींविषयी बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी वाचत रहा आणि पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.